यानंतर बातमी पुण्याची आहे। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे। स्वतः मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे। कोरोना विरोधातला लढा देताना खुद्द महापौरांना कोरोनाची लागण झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। ट्विट करून महापौर मोहोळ यांनी सांगितलं की थोडासा ताप आल्यानं मी कोरोनाची चाचणी करून घेतली, ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। चंद्रशेखर, पुण्याच्या महापौरांनाच आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळं पुण्यातला प्रसार हा अधिक वेगानं होतो असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच आता लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत असल्याचं दिसतंय। नक्कीच नितीन, खरं तर 2 दिवसापासून पुण्याच्या महापौरांना प्राथमिक त्रास होत होता, जो कोरोनाची लक्षणं असलेला जो त्रास आहे तो होत होता, आणि त्यांनी परवाच्या दिवशी कोरोनाची चाचणी केली आणि त्याचा जे रिपोर्ट आहे काल उशिरा आले खरं तर, आणि त्यांनी स्वतः पुण्याच्या महापौराने ट्विट करत हे जाहीर केलं की त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, आणि त्यानंतर ते स्वतः एका खासगी हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टर होऊन उपचार घेत आहेत। खरं तर या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याच्या प्रथम नागरिकाला जर कोरोनाची लागण होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं आता जे काही आरोग्य आहे ते कशा पद्धतीनं सावरलं जावं याकडे नागरिकांनी आता लक्ष देणं गरजेचं आहे। खरं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, रस्त्यावरती नागरिक येत आहेत, परंतु कोरोनाचे जे वाढते रुग्ण आहेत ते दररोज 1000 जास्त जे रुग्ण आहेत शहरामध्ये आढळत आहेत। खरं तर एका दिवसामध्ये काल पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे, आणि ही एकंदरीत पाहता जर ही जी बाब आहे कोरोनाच्या पॉझिटिव्ह होण्याची पुणे शहरामध्ये ती खूपच गंभीर होताना दिसत आहे। नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे याची माहिती दिली, आणि आता एका खासगी रुग्णालयात मुरलीधर मोहोळ हे उपचारासाठी दाखल झाले आहेत।